जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ आणि पोहरा सेंट्रल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिनानिमित्त जनजागृतीकर कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यात जामनेर शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथून जनजागृतीपर रॅली काढून जामनेर शहरातील गांधी चौक येथे संविधान वाचन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला। सारस्वत साहेब, जामनेर वकील संघाचे अध्यक्ष राजपूत साहेब, शुक्ला साहेब आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम, संस्थेचे संचालक, सर्व शाळेचे शिक्षक वृंद आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना, सर्वप्रथम मी आपल्याला संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपल्या विधी सेवा समिती जामनेरतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धा म्हणजे निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले त्यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो। या ठिकाणी विशेष सांगावंसं वाटतं की जाम तालुका विधी सेवा समिती जामनेरतर्फे आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये जामनेरमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करून आमच्याकडे शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जे टॉपचे निबंध लिहिलेलं आहे तो निबंध आमच्याकडे पाठवून देण्यासाठी सांगितलेलं होतं। परंतु मला या शाळेचं कौतुक करावंसं वाटतं की फक्त आपल्या शाळेतलेच निबंध आमच्याकडे आलेले आहेत, म्हणून आपल्या शाळेमधूनच प्रथम, द्वितीय, तृतीय हे निबंध स्पर्धेमध्ये निवडले गेलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला आज
संविधान दिवस आहे हे माहितच आहे. तर आपण दिवस का साजरे करतो, दिवस का साजरे करतो, व्हाय वी सेलिब्रेट डेज. तर दिवस साजरे करण्यामागचा एकमेव उद्देश असा आहे की आपण ज्यांचा दिवस साजरा करतो, म्हणजे आपण माता दिन साजरा करतो, बालक दिन साजरा करतो, संविधान दिवस साजरा करतो, राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करतो, तर कमीत कमी या दिवशी तरी ज्यांचा दिवस आहे त्यांची आपण आठवण काढायला पाहिजे. म्हणून संविधान दिनाच्या दिवशी आपण संविधानाची आठवण काढायला पाहिजे. एक छोटासा प्रश्न विचारतो की आपल्या देशामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे, व्हॉट इज सुप्रीम इन आवर कंट्री, सबसे महान क्या है. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com यांच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.